असताना 10 धावांचं योगदान, 5 चेंडूमध्ये दिले, 200 च्या स्ट्राईक रेटने त्यांनी बॅटिंग केली. तो ठरला या मॅचचा हिरो. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा आपण सन्मानाने सत्कार करणार आहोत. सर्वप्रथम व्यासपीठावर उपस्थित देवीदास पाटील साहेब, माजी सभापती पिवंडी तालुका कृषी उत्पन्न समिती, यांच्या ठिकाणी सन्मानाने सत्कार केला जाईल. मी बट्टीशेट पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते साहेबांचा सन्मानाने सत्कार करायचा आहे. नक्कीच बंटी शेट पाटील यांच्या शुभ हस्ते सन्माननीय देवीदास पाटील साहेबांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जाईल. तर आपण पाहू शकता आपल्या स्क्रीनवर या ठिकाणी सन्माननीय देवीदास पाटील साहेबांचा ठिकाणी सन्मान आणि सत्कार सुदर्शन पाटील आणि बंटी शेट पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय. त्यानंतर त्यांच्यासोबत आलेले नक्कीच राष्ट्रवादी पार्टीचे सरचिटणीस भिवंडी तालुका सन्माननीय भूषण धनगर साहेबांचा देखील सन्मान आणि सत्कार केला जाईल. तर मी बंटी शेट पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय भूषण धनगर साहेबांचा ठिकाणी सन्मान आणि सत्कार करायचे. मैदानामध्ये मॅच सुरू करायचे. नक्कीच दरम्यान मान्यवर आमच्याशी जोडत असताना जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था पालघर जिल्हा अध्यक्ष सन्माननीय हेमांगीताई पाटील आमच्याशी जोडले गेले. त्यांचं या लाभच्या क्रीडानगरीमध्ये क्रिकेटच्या या महासंग्रामध्ये आयोजकांच्या वतीने मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम. मॅच सुरू करायचे. त्यानंतर व्यासपीठावर आपण विनोदजी पाटील नक्कीच तालुका अध्यक्ष दिव्यांगण राष्ट्रवादी यांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार करणार आहोत. मॅचला होते सुरुवात. नक्कीच हेमगते पाटील जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था पालघर जिल्हा अध्यक्ष यांच्या ठिकाणी आगमन झालेले. त्यांचं देखील या लाभच्या क्रीडानगरीमध्ये सदानंद स्मृती चषक मित्रमंडळ आयोजित छत्रपती शिवाजी महाराज भगवा चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण एक सन्मान आणि सत्कार करणार आहोत. व्यासपीठावर उपस्थित नक्कीच दिव्यांग अध्यक्ष भिवंडी तालुका विनोदजी पाटील साहेब या ठिकाणी जोडले गेले. त्यांचा देखील सन्मान आणि सत्कार केला जाईल. मी बंटीशेट पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचंय. धन्यवाद. जाऊया आपण यावेळी मॅचकडे. पहिल्या चेंडूवर सिंगल धाव आली, त्याच्यानंतर हा षटकार आपल्याला पाहायला मिळेला. यावेळी पुन्हा एकदा एक मोठा फटका चेंडू साईल बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी दुसरा षटकार. नक्कीच तिसरा षटकार जर आला तर 500 रुपयाचं पारितोषिक नक्कीच पाटील साहेबांच्या शुभ हस्ते दिलं जाईल. यावेळी प्रयत्न होता मात्र संपर्क झाला नाहीये. इथे विकेट किपर बीट झाल्या, पहिल्या धावेचा प्रयत्न होतोय आणि बायच्या रूपाने ही एक सिंगल धाव येते. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेला होता, बायच्या रूपाने ती धाव जोडली जाईल. चेतनच्या माध्यमातून आपल्याला 2 षटकार पाहायला मिळाले, त्याच्यानंतर एक सिंगल धाव आलीये. एका सिंगलच्या मदतीने धाव पलक जाऊन पोहोचेल ती 14 या अंकावर. 4 चेंडूमध्ये 14 धावा. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना भाईंदरपाडा टीम चांगली सुरुवात करून दिली बॅटर चेतन याने. यावेळी स्ट्राईक इनवर तेजेश राईट हँड ओर्थ विकेटने. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न होता, बॅटची एज लागली, चेंडू साईल डिक्लेअर झोनमध्ये. तिथे मिळते एक सिंगल धाव बॅटर चेतन याला. स्ट्राईक देखील चेतनने ठेवण्याचा प्रयत्न केला. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू गेल्यानंतर स्ट्राईक रोटेट करायची की नाही हे संपूर्ण बॅटरवर अवलंबून असेल.
नवीन जे मान्यवर जोडलेले त्यांच्यासाठी सांगेल की मॅच सुरू आहे वाड्या तालुक्यातील दिनकरपाडा संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये ठाणे परिसरातील भांदरपाडा संघ यांच्यामध्ये एक महत्त्वपूर्ण मॅच तिसऱ्या राऊंड मधील दुसरी मॅच आपण पाहतोय। पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना भांदरपाडा टीम 5 चेंडू मध्ये प्रथम 15 धावा धावपळकावर जोडल्या गेले, चांगली सुरुवात करून दिली। ज्यावेळेस लेग स्टंपवर ठेवण्याचा प्रयत्न सोडून दिले, खेळण्याचा प्रयत्न नव्हता, इथे काय निर्णय येईल? तर वाईटचा इशारा येत असताना स्वप्नील सरांचा एक अवंतर धावेच्या मतीने धावपळक जाऊन पोसेल 16 या अंकावर। 5 चेंडू मध्ये 16 धावा, एक दमदार सुरुवात सलामीवीरांनी करून दिली भांदरपाडा टीमला। फ्रंट फुटला येऊन लॉब करून दिले डाऊन द ग्राउंड, एक नेत्रदीपक फटका, चेंडू साईल बाउंड्रीलाईनच्या बाहेर 6 धावांसाठी। जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात करून दिली पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर। भांदरपाडा टीमची धावसंख्या 22 धावांची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते। मी नेहमीच म्हणत असतो की आयुष्य असो किंवा क्रिकेट, साथीदाराला खूप महत्त्वाचं स्थान असतं। साथीदार सुंदर नसला तरी चालेल, मात्र तो कदर करणारा पाहिजे। या दोन्ही सलामीवीरांनी एकमेकांची कदर करत असताना पहिल्या 6 चेंडूमध्ये 22 धावा धावपळकावर लागल्या गेलेत। 6 चेंडू मध्ये 22 धावा, एक आक्रमक खेळी आपल्याला पाहायला मिळते। दुसऱ्या ओव्हरला होते सुरुवात, दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी सागरवर दिली गेली। पहिला चेंडू लेंथ खूपच सुंदर होती, तेवढाच सुंदर ऑन ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला। लॉंग ऑन मध्ये थोडीशी फंबलिंग झाली होती, तिथपर्यंत एक सिंगल धाव पूर्ण केली गेली बॅटर चेतनच्या माध्यमातून। कुठल्या प्रकारची विकेट गमावली नाहीये। यावेळी चेतन स्ट्रायकिंगवर, ज्यांनी या इनिंग मध्ये आतापर्यंत 3 षटकार लावले गेलेत। यावेळेस पूर्णपणे बॅकलिप ओपन केली होती, मात्र संपर्क करू शकला नाहीये। पिचिंग झाल्यानंतर कुठल्या प्रकारचा चेंडू बाउन्स झाला नाहीये, बॅटच्या खालून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये हा चेंडू डॉट, असेच डॉट चेंडू काढावे लागतील, कारण का समोरून खूपच आक्रमक शैलीने बॅटिंग होते। प्लस पॉईंटचा विचार केला तर कुठल्या प्रकारची भांदरपाडा टीमने विकेट गमावली नाहीये। सलामीची जोडी अजूनही खेलपट्टीवर आहे, अजूनही या इनिंगचे 4 चेंडू शिल्लक, सध्या तरी धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचली। प्रेक्षकांची गर्दी या मैदानामध्ये, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, इथे देखील पुन्हा एकदा सागरने शांत ठेवले बॅटर चेतनला। पहिल्या ओव्हरमध्ये त्याच्या माध्यमातून 3 षटकार आले होते, त्या बॅटरला या विलीस गोलंदाज सागरने शांत केले गेले, चांगली गोलंदाजी कमबॅक केले गेले। पहिल्या ओव्हरमध्ये 22 धावा खर्च झाल्या होत्या, त्याच्यानंतर या ओव्हरमध्ये 3 चेंडू मध्ये फक्त एकच धाव गोलंदाज सागरने खर्च केली गेली। इथे काहीतरी खेळपट्टीवर चर्चा झालीये, काहीतरी कानमंत्र दिले गेलेत नॉन स्ट्रायकरच्या बॅटरने स्ट्रायकर एनवर। या विलेसचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर संपर्क लाहीये, डिक्लर झोन मध्ये चेंडू जात असताना तिथे मिळेल एक सिंगल धाव, कमबॅक केले दुसऱ्या ओव्हरमध्ये। आतापर्यंत दुसऱ्या ओव्हरमध्ये 4 चेंडू मध्ये फक्त 2च धावा खर्च केले गेलेत। पहिलं षटक थोडंसं खर्चिक होतं, त्यानंतर मात्र तेवढ्याच आत्मविश्वासाने दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज सागर यांनी गोलंदाजी केली। मैदानामध्ये तेज हवा वाहताना आपल्याला पाहायला मिळते, हवेच्या जोरावर आपला भगव्याची शान, भगवा छेंडा फडकताना आपल्याला पाहायला मिळतो। यावेळी स्लॉटमध्ये होता, पुल करून दिला पॉवरफुल फटका, सरळ स्वर्गीय विजय पाटील स्टँडला सलामी देणारा हा नेत्रदीपक फटका, अजून एक षटकार। रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने ओरपी चेंडूला लॉब करून दिले आणि सरळ स्वर्गीय विजय वसंत पाटील स्टँडला हा सलामी देणारा षटकार। आतापर्यंत बॅटर चेतनच्या माध्यमातून 3 षटकार आले होते आणि आता हा तेजेसच्या माध्यमातून हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला। षटकाराच्या मतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 30 या अंकावर। मोठं लक्ष उभं करत असताना पहिल्या इनिंग मध्ये भांदरपाडा टीम, अजूनही एक चेंडू शिल्लक आहे, वादळ आले तेजस आणि चेतनच्या नावाचं, ते शांत करता आलं नाहीये दिनकरपाडा टीमला। दिनकरपाडा टीमचा विचार केला तर महाप या ठिकाणी झालेल्या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाची ट्रॉफीवर त्यांनी नाव कोरलं होतं। वाड्या तालुक्यातून बिलॉंग करणारा संघ, इथे देखील ओरपी चेंडू होता, लॉफ करण्याचा प्रयत्न, उंची गाठली अंतर गाठता आलं नाहीये, विकेटचं पतन।
थैंक यू डीजे। तर मान्यवरांचा आपण सन्माननीय सत्कार करणार आहोत। नक्कीच या स्पर्धेला भेट देण्यासाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य नक्कीच पालघर जिल्हा प्रमुख हेमांगीताई पाटील या ठिकाणी जोडले गेलेत। नक्कीच निलेश साबरे साहेबांच्या मोठ्या ताई साहेब या ठिकाणी जोडले गेले, त्यांच्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जाईल। तर दयानंद पाटील आणि बंटी शेठ पाटील यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते ताईंचा सन्मान आणि सत्कार करायचा आहे। जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर सामाजिक कार्य असेल, शैक्षणिक कार्य असेल, क्रीडा क्षेत्र असतील, प्रत्येक क्षेत्रामध्ये आर्थिक मदतीचा वाटा एक मदतीचा हात त्यांच्या माध्यमातून येत असतो। ठाणे पालघर जिल्हा प्रमुख हेमांगीताई पाटील यांच्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार होत असताना धन्यवाद। त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित नक्कीच सूरज जाधव प्रवक्ते जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संघटना यांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जाईल। मी गणेश पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय सूरज जाधव सुजय जाधव यांच्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार करायचे। तर बंटी शेठ पाटील यांना विनंती करेन, त्याचबरोबर गणेश पाटील जोडले गेले त्यांना विनंती करेन की आपण आपले शुभ हस्ते जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था सुजय जाधव प्रवक्ते यांच्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार करायचे। त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित सौ कीर्तिताई भुईर नक्कीच जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था युतींचे नेतृत्व करत असतात, त्यांचं देखील या ठिकाणी सत्कार आणि सन्मान केला जाईल। नक्कीच महेश गायकर यांच्या शुभ हस्ते आपण कीर्तिताई भुईर यांच्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार करणार आहोत। तर कीर्तिताई भोर यांच्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केले जाते महेश गायकर यांच्या शुभ हस्ते। नक्कीच भिवंडी तालुक्याचा ठाणे जिल्ह्याचा एक बुलंद आवाज आपल्या परिसरातील इरफानजी बोरे साहेब शिवसेनेचे ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नेते ठाणे जिल्ह्याचं मोठं नेतृत्व इरफानजी बोरे साहेब त्यानंतर जोशी साहेब आमच्याशी जोडले गेलेत या मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीने मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो। वेलकम सुस्वागतम सुस्वागतम। जिल्हा परिषद अध्यक्ष ठाणे जिल्हा आणि शिवसेनेचा मोठा आवाज इरफानजी बोरे साहेब आणि त्याचबरोबर जोशी साहेब आमच्यामध्ये जोडले गेले, त्यांचं आणि त्यांच्यासोबत आलेले इतर सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीने मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो। वेलकम सुस्वागतम। चौया मॅचकडे नक्कीच सानजी गरज साहेब राजेशजी भोईर त्यानंतर विश्वाजी पाटील त्यानंतर प्रदीप जी भोईर हे सर्व मान्यवर आमच्यामध्ये जोडले गेले, त्या सर्वांचं हार्दिक स्वागत। जाऊया मॅचकडे। जिंकण्यासाठी दोन ओव्हरमध्ये 12 चेंडूमध्ये 31 धावांची आवश्यकता असेल। ती दिनकरपाडा संघ हा वाडा तालुक्यातून बिलॉंग करणारा संघ या वेळेस भिवंडीच्या ग्रामीणमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल। पहिला चेंडू खूपच सुंदर फटका चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी प्रति उत्तर द्यायला। नक्कीच काही मान्यवर आमच्यातून रजा घेत असताना हेमांगीताई पाटील जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संघटना पालघर जिल्हा अध्यक्ष त्यांच्यासोबत इतर सर्व मान्यवर मनोहरजी पाटील साहेब त्यानंतर कीर्तिताई पाटील सर्व मान्यवर आमच्यातून रजा घेत असताना दरम्यान मैदानाच्या आतमध्ये रनआउटच्या रूपाने विकेट प्राप्त केली जाते।
चौया मैदान मे पहले ओवर की जबाबदारी तेजेश्वर दिली होती। पहला चेंडू डॉट, त्यानंतर षटकार आला होता, त्यानंतर एक धाव आणि त्यानंतर रनआउट च्या रूपाने विकेट त्या चेंडूवर प्राप्त झाली आहे। अजयच्या रूपाने विकेट गेली आहे। जिंकण्यासाठी 12 चेंडू मध्ये 31 धावांची आवश्यकता, एक मोठं लक्ष्य आहे। सुरुवात तर केली होती बॅटर सागर यांनी षटकाराने, त्यानंतर ही रनआउट च्या रूपाने विकेट प्राप्त झाली आहे। पहिला 3 चेंडू सकल समाप्त झाले। धावफलक नक्कीच 7 वर जाऊन पोहोचले। एक गडी बाद असताना स्ट्राइक एंड वर सागर हॅप टॅकल, चेंडू त्याला हुक केलाय, मात्र डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल, तिथे मिळेल एक सिंगल धाव। पहिलं पर्व आहे लापच्या माध्यमातून, लाप क्रीडानगरीमध्ये ओरम क्रिकेटचा हा महासंग्रम आपल्याला पाहायला मिळतोय। खूपच सुंदर टेलिकास्ट 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून केले झाले, सर्व काही सुरळीत पाहायला मिळतं। पहिले जरी पर्व असले तरी देखील अतिशय चांगलं आयोजन नक्कीच सदानंद स्मृती मित्र मंडळ लाभच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं। सध्या मॅच सुरू आहे दिनकरपाडा आणि भांदरपाडा यांच्यामध्ये, एक महत्त्वाची मॅच, जिंकला तर आजच्या दिवसातील क्वालिफायरची मॅच खेळण्याची संधी मिळेल। 12 चेंडू 31 धावांचं समीकरण। पुढचा चेंडू तेजेश यांचा फ्रंट फुट लावून खेळण्याचा प्रयत्न, कव्हरच्या वरून टॅप केले डीपमध्ये शतरक्षक आणि सुंदर झेल, विकेटचं पतन, विकेट क्रमांक 2। आठ या धावसंख्येवर दुसरी विकेट गमावली, अजूनही एक चेंडू या ओव्हरचा शिल्लक आहे। 2 विकेट गेल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, समीरची साथ देण्यासाठी मयूर आपल्याला पाहायला मिळतोय। समीकरण थोडंसं दिनकरपाडा संघासाठी कठीण झाले। अजूनही 7 चेंडू शिल्लक आणि 7 चेंडूमध्ये आवश्यकता आहे। या शेवटच्या चेंडूवर मात्र मोठा फटका येणं गरजेचं असेल। स्ट्राइक एंडवर मयूर यावेळेस उंची गाठली, अंतर गाठता आलं नाही। नो मॅन लॅन्स मध्ये चेंडू हवेमध्ये होता, जोपर्यंत कावकोंडाचा शतरक्षक पोचते तोपर्यंत 2 धावा नवीन बॅटर मयूरने आपल्या खात्यामध्ये जमा केलेत। ओव्हर क्रमांक पहिली झाली समाप्त आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 31 धावांचा पटला करत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 वर 2 गडी बाद। तर आपण या ठिकाणी मान्यवरांचा विशेष शाही सन्मान करणार आहोत। नक्कीच सन्माननीय इरफानजी बुरे साहेब, ठाणे जिल्हा परिषद चे नक्कीच त्यांनी नेतृत्व केलं आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, शिवसेनेचा मोठा आवाज भिवंडी तालुक्यामध्ये ज्यांच्या माध्यमातून राहिलाय, त्यांचा या ठिकाणी आपण सन्मानाने सत्कार करणार आहोत। सांगण्याची गरज त्यांना विनंती असेल की आपण मला शुभ असते, नक्कीच आपल्या परिसरातील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते इरफानजी बुरे साहेबांचा या ठिकाणी सन्मानाने सत्कार करायचा आहे। सायनाची गरज साहेबांच्या शुभ असते, इरफानजी बुरे साहेबांचा या ठिकाणी सन्मानाने सत्कार केला जातोय। ही भगवी शाल, त्यांच्या प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची भेट म्हणून एक सन्मान चिन्ह दिले जाते। त्यानंतर दुसरा आपण सन्मानाने सत्कार करणार आहोत इरफान बुरे साहेबांच्या सोबतीला, नक्कीच नेहमीच जे आमच्या सोबत राहतात ते म्हणजे जोशी साहेब जोडले गेलेत, त्यांचा देखील सन्मानाने सत्कार केला जाईल। मी राजेश भोईर यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ असते साहेबांना सन्मानित करायचंय। इथे मिस फील्ड झाली आहे, चौकार आलाय, आपण पाहू शकता आपल्या स्क्रीनवर। या ठिकाणी जोशी साहेबांचा सन्मान आणि सत्कार राजेशजी भोईर यांच्या शुभ हस्ते केला होतोय। ही हिंदूंचं प्रतीक असलेली भगवी शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन जोशी साहेबांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जातोय। धन्यवाद। जाऊया मॅचकडे, 5 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे। या बिल्ली स्ट्राइक एंड वर समीर होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला मात्र प्रॉपर संपर्क नाहीये। इथे डिक्लेअर झोन मध्ये जात असताना इथे एक सिंगल धाव, सिंगलच्या सोबतच धावपलक जाऊन पोहोचते 15 या अंकावर। 4 चेंडू शिल्लक आणि अजूनही 16 धावांची आवश्यकता, मोठे फटके खेळावे लागतील दिनकरपाड्या टीमला।
वाड्या तालुक्यातून हा संघ भिवंडीच्या ग्रामीण क्रीडानगरी मध्ये खेळण्यासाठी आला होता। त्यांच्या विपक्षामध्ये ठाणे परिसरातील भाईंदरपाडा संघ अशी ही लढत मैदानाच्या आत मध्ये। यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न वारंवार केला गेलाय। ताकतीचा वापर करतोय बॅटर समीर, मात्र इलिव्हेशन आणि टायमिंग त्याला साधता येत नाहीये। इथे येते एक सिंगल डाव या मॅच मध्ये। आता पकड निर्माण करत असताना भाईंदरपाडा टीम, कारण का तीन चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी अजूनही 15 धावांची आवश्यकता। विजयी संघ या मॅच मधला आणि त्यांच्या विपक्षामध्ये या विल्लेसा मोठा फटका सजवलाय। उंची गाठली आहे, अंतर देखील गाठलं जाईल। चेंडू साईल बॉन्डरलेनच्या बाहेर, 6 धावांसाठी येतो षटकार। विजय संघ चालू असलेल्या मॅचले विजय संघ षटकाराच्या मतीने धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचली। अजूनही 9 धावांची आवश्यकता असेल। दोन चेंडू मध्ये मॅच अजून संपली नाहीये। यातील विजय होणारा संघ आणि एमजी स्पोर्ट बासी संघ आजच्या दिवसातील क्वालिफायरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल। तर बासी संघाच्या कॅप्टन्सला विनंती असेल की आपण टॉच बॉक्स मध्ये सज्ज राहायचंय। दोन चेंडू शिल्लक आणि 9 धावांची आवश्यकता। अजून एक मोठा फटका सजवावं लागेल बॅटर समीरला। आतापर्यंत 4 चेंडू मध्ये समीरने 12 धावांचं योगदान दिले, त्याच्याकडे क्षमता आहे, त्याचं प्रात्यक्षिक त्याने या मॅच मध्ये दाखवलंय। अजून एक फटका जर आला तर मॅच मध्ये रंगत येईल, यात काही शंका नाहीये। कारण का दोन चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता। क्षेत्ररक्षण मध्ये परिवर्तन एक शेजारी वाढवलं गेलंय। क्षेत्ररक्षण मध्ये थोडस परिवर्तन केले गेले, त्याला वॉर्निंग दिली जाईल। जर तिथे गडबड केली तर 5 धावांची पेनल्टी नवीन नियमानुसार। हीच वॉर्निंग स्क्वेअर लेग पंच स्वप्नील सरांच्या माध्यमातून दिली गेली। इथे येईल का एक मोठा फटका राईटी बॅटर साठी, हवा अनुकूल आहे। फुल टॉच चेंडू समोरच्या दिशेने टॅप करून दिलाय शतरक्षक आहे। चांगलं शतरक्षण, दर्जेदार शतरक्षण झालंय। इथे दुसऱ्या दाबीचा प्रयत्न, रन आउटची संधी, विकेट संपतन, विकेट क्रमांक 3। तर नक्कीच कुशुली गावचे पोलीस पाटील सन्माननीय अंकुजी पाटील या ठिकाणी जोडले गेले, त्यांचा देखील सन्मानाने सत्कार केला जाईल। विश्वास पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा आपण सन्मानाने सत्कार करणार आहोत। बासी संघाचे कॅप्टन्स आपण टॉच बॉक्स मध्ये जॉईन करायचंय। एक चेंडू शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता दिनकर पाटा टीमला। मिस टायमिंग शॉट अवे मध्ये चेंडू आहे। दरम्यान या ठिकाणी पोलीस पाटील कुशलगावचे अंकुश पाटील यांच्या ठिकाणी सन्मानाने सत्कार केला जातोय। तर मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी, त्याचबरोबर नाणेफेकीसाठी मी भाईंदरपाडा टीमच्या विनंती करीन चेतनला की आपण यायचंय। ज्यांनी बॅटिंग करत असताना 3 षटकाराच्या मतीने वैयक्तिक 20 धावांचं योगदान दिलं तो ठरला या मॅचचा हिरो। ती मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी आणि नाणेफेकीसाठी लगेच आमच्या टॉच बॉक्समध्ये जॉईन व्हायचे। नक्कीच जोशी साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देणार आहोत आणि आजच्या दिवसातील क्वालिफायरची मॅच तिचं नाणेफेक आपण इरफानजी भुरे साहेबांच्या शुभ हस्ते करणार आहोत। दोन्ही कॅप्टन त्वरित यायचे आजच्या दिवसातील क्वालिफायरची मॅच, त्याच्यानंतर पहिली सेमीफायनल आणि फायनल। अजूनही 3 मॅचेस